बाय सर। हाँ बाय बाय। सर 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 अरे अरुण काय झालं सर? फॅक्टरीत प्रॉब्लेम झाले सर। ओके रिलॅक्स, काय झालं सांग। सर दोघांच्या हातावर मशीन पडली सर। ऑलराईट, हे बघ त्यांना आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। नेलं का? हो नेलं सर, पण फॅक्टरीचं सगळं काम थांबलंय सर। काही हरकत नाही, हे बघ कामानंतर होत राहतील, आधी त्यांची ट्रीटमेंट महत्वाची आहे। ओके येस सर। मला तिथल्या त्या हॉस्पिटलचा, सिटी हॉस्पिटल ना? हा ओके, सिटी हॉस्पिटलचा मला नंबर पाठव, तिथे कुठले डॉक्टर आहेत त्यांचा नंबर पाठव। ओके, आणि अजून एक दोन वर्कर्सना घेऊन जा, मी पण तिथे येतो। ओके हॅलो रॉकी, ऐक ना जरा, एक प्रॉब्लेम झालाय, मला उशीर होईल। हा हे आत नेऊन ठेवा, आणि झाकून ठेवलंय मी जेवण, ते फ्रीज मध्ये नका टाकू, मी यायचं अजून। हाय स्वीटू। हाय रॉकी दादा। हे खाना खाया? नाही ओ, मी यायचं ना अजून। अरे ओम भाई ना वो ऑफिस गए, मतलब वहां पे किसी को तो भी चोट लग गई थी ना, तो उसको एडमिट करना पड़ा बेचारे को, तो वो हॉस्पिटल लेके गए। कोणाला लागलंय? नाही ऍडमिट केलं म्हणजे जास्त लागलंय का? आपल्याला जायचं आहे का? काय झालं? नाही स्वीटू मुझे नहीं पता, वो ओम भाई आएंगे ना तब बता देंगे। स्वीटू तू खाना खा ले ना। नाही नको, ओमला येऊ दे मग जेवेन। अच्छा ऐसा क्या? चल फिर मैं भी रुकता हूँ तेरे लिए। कशाला रॉकी दादा, उशीर झाला एक तर, तुम्ही जा झोपा, खरंच मला जिम आहे ना उद्या, मग जा खरंच आम्ही थांबते। अरे एक दिन नाही क्या तो चल। किती जांभई देता तुम्ही, जा झोपा, तुम्हाला झोप आली आहे। अरे काय ना बेबी ना घोडे बेच के सो रही है, उसको कुछ भी नहीं पता कि ऑफिस में क्या हुआ है। ओम भाई ने बोला कि उसको बता भी मत, उसको टेंशन आ जाएगा। और मैं अगर रूम में गया अभी और बेबी ने उठ के मुझे पूछा कि ओम भाई किधर है, इसलिए तो मैं झूठ नहीं बोल सकता ना, इसलिए इधर ही रुकता हूँ ना, तेरे को कंपनी देता हूँ ना, चलेगा ना? मला कळतं की तुम्ही कारण देताय मला सोबत व्हावी म्हणून, खरंच जा तुम्ही, मी आहे। ऐसा कुछ नहीं है, देख तेको लगता ना मेरा जिम वगैरह स्किप होगा तो ऐसा नहीं होगा, देख मैं अभी वर्कआउट करता हूँ, ये देख। 1 2 3 4 5 बस खुश, और करो 6 7 8 9 10 देखा मैं कर सकता हूँ, कोई प्रॉब्लम नहीं। बरोबर, हाँ बरोबर, ठीक है। काय झालंस? स्वीटूचा फोन होता ना, काय म्हणाली? हो नाहीयेत म्हणाली, तिथेच राहणार आहे, ओमच्या ऑफिस मध्ये काहीतरी गडबड झाली। अहो काय, कुठे निघाला तुम्ही? हो ऐका, माझं बोलणं झालंय तिच्याशी। अगं पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये, थोडं जास्त काम आहे ऑफिस मध्ये। मी फोन करू का? बोलले मी तिच्याशी, तुम्ही झोपा ना। सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, तुम्ही झोपा। हो तू पण झोपा का? ओम आणि स्वीटूचं काही खरं वाटत नाही, मोहितराव लवकरात लवकर घरी यायला पाहिजे। अरे नमस्कार, कसे आहात तुम्ही? अरे तुम्ही काय करताय प्लीज, कसे आहात? बरे आहात ना? सर्वप्रथम आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर व्हॉट हॅपन्ड। ओके, खरं सांगायचं झालं तर आपण आपल्या मशीनची सेफ्टी प्रायोरिटीने चेक करत असतो, आपण व्यवस्थित लक्ष देतो त्याकडे, पण आता अशा घटना तरीही घडू शकतात, त्याबद्दल आय अगेन रिअली व्हेरी सॉरी। आता आम्ही त्याचबद्दल बोलत होतो सर, अचानक मशीन मधून आवाज आला आणि बटन बंद करण्याचा प्रयत्न केला, तरी गडबड झाली, काय झालं लक्षात आलं नाही, पण आता आमचं असं झाल्यामुळे 15 दिवसाचं काम थांबणार सर। इट्स ओके, काम तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ सर, यात आमची चूक काहीच नाही सर, आम्हाला कामावरून काढू नका प्लीज। अरे नाही नाही, तू काय बोलतोयस, अजिबात नाही। हे बघ, एखाद दिवस समजा आईला बरं नसेल तर तू तिला कामावरनं काढू शकतोस का? नाही ना, कारण ती फॅमिली आहे, तसंच आहे, कंपनी इज लाईक अ फॅमिली, आणि आत्ता ही जी घटना घडली आहे त्याचा एवढा ड्रास्टिक डिसिजन नाही घेणार आम्ही। ओके, सो तुम्ही
निवांत राहा, राईट? तुम्ही आराम करा 15 दिवस. उपकार झाले सर तुमचे. इतर कंपनीत असं झालं तर आमच्यासारख्या लोकांना कामावरून काढून टाकतात. कंपनीला त्रास होऊ नये म्हणून कामगारांचा विचार कोणीच करत नाही सर. आय अंडरस्टँड. बघ, तुम्ही फॅमिली आहात, सो तुम्हाला कामावरनं काढण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माझी आई लहानपणापासून मला एक तत्व शिकवायची की पैसा आहे सर्वस्व नाही आहे. ज्या गोष्टी पैशाने घेता येत नाहीत त्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न कर. आणि मी त्याच गोष्टी मिळवण्याच्या मागे लागतो. सतत मी हे तत्व वापरत आलोय आणि माझी आई हेच तत्व सांभाळत आली आहे. मीही हेच तत्व सांभाळत राहणार आहे. हो सर, शकू मॅडमने आम्हाला कधी नोकर समजलं नाही. आम्हाला आपलं घरचं समजून माणुसकीने आपुलकीने वागवलं. म्हणून तर एवढी वर्ष आम्ही इथे आनंदाने काम करतोय. आज जर त्या इतिहास त्या त्यांनी आमची काळजी अशीच घेतली असती. करे काळजी. स्वीटू, मग इतका वेळ माझी वाट का बघत बसलीस? मी घरी आलो नाही म्हणून काळजी का करत बसलीस? हे स्वीटू मला सांग ना, मला जरा थोडस कळत नाहीये. ओके, एकीकडे तू माझ्यासाठी अशी जागतेस, माझी काळजी करतेस, आणि कदाचित कधी कधी मी भुकेला असेल म्हणून तुला अन्नाचा घासही जात नाही, आणि दुसरीकडे माझा असा हात सोडून निघून जातेस. असं कर, समजा मला दुखलं खुपलं तर तुझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही, तुझ्या डोळ्याला डोळा लागत नाही, आणि तरी तू म्हणतेस की आपल्यात फक्त मैत्रीचं नातं आहे. समजा मी नसलो तर तू माझी आठवण काढत बसतेस ना? हा, तू मला माहितीये तुझ्या त्या फ्रेंडला, त्या चंद्राला तू फक्त माझ्याबद्दल सांगतेस. माहितीये, पण तरी तू स्वतःला असं सांगतेस की आपल्यात काही नाहीये. मला जर गरज असेल तुझी तर तू तुझं घरदार, आई वडील सगळ्यांना सोडून माझ्यासाठी धावून येतेस. पण एकीकडे तू लांब पळतेस. तू कोणापासून पळतीयस बेटू? कोणापासून पळतीयस? स्वतःपासून? माझ्यापासून? काय? कारण तुझ्या डोळ्यात जे दिसतंय ना मला, ते मला कळतंय काय आहे पण तुला नाही कळतंय. असं कसं होऊ शकत ना? सांग मला प्लीज. बघ, हे सगळं तू जे करतेस ना त्याचा अर्थ मला कळत नाही. मी खूप कन्फ्यूज आहे. तू माझं दूर कर कन्फ्युजन एकदाच प्लीज. हा, स्वतःला विचार एकदा. तुझ्यातली स्वीटू आहे ना, तिला विचार ह्या काय आहे सगळ्याचा अर्थ, कारण तो मला कळत नाहीये. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण खूप सुंदर छान जगायला लावणारी स्वीटू आणि मी ओंकार यांचं नातं काय? नक्की काय असू शकतं आपलं नातं? मला नाही कळते. मी खूप कन्फ्युज आहे. त्यामुळे तू मला सांग, मला काय ते खरंच.
ए स्वीटू, अरे क्या हुआ? अरे तू रो क्यों रही है स्वीटू? अरे तुम लोग अभी दोनों साथ में खाना खा रहे थे ना? ओम भाई कुछ बोले क्या? तो फिर मला ओम पासून लांब जायला हवं रॉकी दादा. मी नाही त्याच्या जवळ राहू शकत. मी त्याच्या इतक्या जवळ येणं चुकीचं आहे. आम्ही नाही येऊ शकत इतक्या जवळ. आमचं नातं नाही जाऊ शकत पुढे रॉकी दादा. पर क्यों? कारण हेच योग्य आहे. सगळ्यांसाठी हे योग्य आहे. दुसरा मार्गच नाही आहे कुठला. नाही 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 स्वीटू, स्वीटू ऐसा कुछ नाही आहे स्वीटू. स्वीटू मार्ग आहे स्वीटू, फक्त तो तुला दिसत नाही एवढंच. स्वीटू एक बात सुनेगी प्लीज? नाही स्वीटू, देखो तेरे भाई की कसम प्लीज सुन एक बार ना. ओम भाई पे भरोसा रख स्वीटू. स्वीटू वो है ना, वो तेरे लिए पूरी दुनिया से लड़ लेगा. अरे रो मत यारा. ओम भाई को तेरे साथ की जरूरत है. मैं कहता हूं तुम दोनों ना साथ में 100% बहुत 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 खुश रहोगे. आई आओ साखर पुड़ा ठरला. साखर कुठे देता है? मिठाई आवी मिठाई. मिठाई? नहीं नहीं नहीं, मला मला माहित होतं, काही काळजी करू नका. मी मिठाई घेऊन आलो. हे घ्या हे घ्या घ्या मिठाई घ्या. या घ्या, देवा पुढे ठेवा आधी आणि मग सगळ्यांचं तोंड गोड करा. वा मी हा थँक्यू थँक्यू बेटू. आई आई थांबा थांबा, मी भरवतो. अवनी, तुझा आणि माझा साखरपुडा ठरल्याबद्दल तुझं अभिनंदन. ठीक आहे. नाही मी काय म्हणतो, साखरपुड्याला कुणाकुणाला बोलवायचं ते जरा बघावं लागेल ना. मी काय म्हणते की म्हणजे घरच्या घरीच आहे ना, तर मग कुणाला बोलवायची गरज नाहीये. म्हणजे आपलीच लोक असतील ना. नाही खानविलकरांना बोलवावं लागेल ना. म्हणजे कसं आहे की त्यांचे आणि आमचे संबंध जरा घरच्यासारखे आहेत. नाही नाही दादांचं म्हणणं मला पटतंय, आपल्याला खानविलकरांना बोलवायला हवं. कारण खानविलकर माझे बॉस आहेत आणि शिवाय आपली अवनी त्यांच्या घरीही राहते. त्यामुळे तिच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस, महत्वाचा दिवस, तिच्या शकू मावशी हव्यात ना तिच्यासोबत. हो ना? हो शकुताई आणि अनुची खास मैत्री आहे ना. हो अहो नाही बरोबर आहे, पण मोठी लोक आहेत ना ती. म्हणजे यायला जमेल न जमेल याहून न जमायला काय झालं, जमवच लागेल. आणि आपली अवनी स्वतः आमंत्रण देईल त्यांना. काय अवनी जाशील ना आमंत्रण द्यायला? तू स्वतः ओम सरांना आमंत्रण द्यायचं आपल्या साखरपुड्याच. त्याला खूप आनंद होईल. तुझे वेलविशर आहेत ते. हो ना? आपण दोघही जाऊयात खानविलकरांकडे आमंत्रण. नको हे ना त्याची आईस्क्रीम वेडीच देस तू. हे खरं आईस्क्रीम आहे. वा काय नको, हे आईस्क्रीम खाऊन गाढ व्हायला होईल, तुमचे फॅट्स वाढतील, एनर्जी ड्रॉप होईल. कमॉन यार ताई, हे असलं काहीतरी खाल्लं पाहिजेस तू कधीतरी. लो फॅट लो शुगर कसलं खातेस ते अनहेल्दी आहे. हे मस्त हेल्दी आहे. हा हे बर्फाचा गोळा. हा बर्फाचा गोळा कधी खाल्लास रे तू? खाल्लाय बरंचदा खाल्लाय. ओ माय गॉड, तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर बर्फाचा गोळा वगैरे खातोस की काय तू? मला
नाव तर सांग तिचं, तू मला नावच सांगत नाही अस तिचं. कौन है वो लड़की जिसकी वजह से मेरा भाई शर्मा रहा है? होठों पर हंसी आ गई है. ओके, तुला माहिती आहे, फर्स्ट ऑफ ऑल मला खूप छान वाटतं की ती मला भेटली. मी खूप लकी आहे असं मला वाटतं. काय हो, पण ती आहे कोण? मुंबई. हा मुंबई. हाय बेबी. बेबी एक मिनिट. हा काय ओम भाई, स्वीटू आ गई है. हा ओ ते आलोच मी, एक काम आहे माझं. आलो चालो, चल चल चल. ओम ओम, एकदा नाव तरी सांगते. आतापर्यंत तुझ्या खाण्यावर, कपड्यांवर, चपलांवर जितका खर्च केला नशील ना, त्याच्या काही पटीनी जास्त रुपयांचे शूज आहेत हे. मग कशाला आपली लायकी नसताना घालायचे? अरे मॅम, या पुढे ऑफिस मध्ये चप्पल न घालता फिरायचं. अनवाणी, पुढच्या महिन्यातली जी कुठली लवकर तारीख असेल ना ती ठरवून टाकूया आणि साखरपुडा उरकून घेऊया. ठरलं मग, पुढच्या महिन्याच्या 14 तारखेला तुमचा आणि पिटूचा साखरपुडा करूया. पिटू काय ग, हा पिटू तू काल कुठे निघून गेलीस न सांगता? मी थांबलो होतो वाट बघत. पण काहीतरी बोलत होतो ना स्वीटू, अर्धवट राहून गेलं. सांग मला काय सांगणार होतीस तू? काल मोहित आला म्हणून आपण बोलूच शकलो नाही. इट्स ओके, इट्स फाईन. तर सांग ना काय सांगणार होतीस तू. तू सांग. शिरा आणि वडा चालेल का ग? पोटभरीच होईल. चालेल. वहिनी मी काय म्हणते, आपण बघा मागच्या वेळेस एकदा गुलाबजाम केले होते, मस्त झालेले. तर आताही आपण गुलाबजाम केले तर, म्हणजे आदल्या दिवशी करून ठेवले ना, तर साखरपुड्याच्या दिवशी सकाळी दगदग नाही होणार. चालेल चालेल, म्हणजे वडा आणि गुलाबजाम. चालेल, ठरलं. वड्याऐवजी पावभाजी केली तर? म्हणजे ऐका ना, तसे आपल्या घरचेच असणार ना सगळे, तर कसं म्हणजे पावभाजी पोटभर पण होईल ना. आणि सकाळीच पावभाजी करायची आणि खायला बसताना गरम गरम पाव भाजून घ्यायचे. आणि लिंबू सरबत की चहा कॉफी? बघ, त्या दिवशी उकडत असेल ना तर लिंबू सरबत, हा नाही तर चहा कॉफी चालेल. हा चालेल. लिहून ठेवायला हवी. माझी डायरी कुठे आहे? बघा बाबा, आणते आणते असते तिकडे. आहे ना? हो आहे. हे बघ, इथे ना, इथे पाहुण्यांची यादी करून ठेवली. हा तर आता एवढे पाहुणे आहेत तर खर्च अंदाजे 1,000-1,500 होईल. है ना? अहो अहो अहो, पावभाजी आणि गुलाबजाम चालेल ना? हो, तुम्ही दोघी जे ठरवाल ते चालेल. नलू, बांगडी कुठे आहे तुझी? आहे, काढून ठेवली. लहान झाली ना, टोचत होती. भांडी घासताना खूप टोचायची हो, म्हणून काढून ठेवली. ऐक ना सुमन, मी काय म्हणते, ते पावभाजीसाठी काय काय लागेल ना ते लिहून ठेव. हो हॅलो, बांगडी दाखव मला.
कशाला? मला काही जमत का बघतो काय? नाही म्हणजे तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांचं काय कळतं? उगीच माझी बांगडी वाकवून ठेवा. माई वाकवणार, दाखव बांगडी मला. तुम्ही पण ना हट्टी आहात. आणते. स्वीटू, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला मालविका मॅमनी सुट्टी दिली आहे काही दिवस, तर मी घरी इथे येणार नाहीये. ओके ओके. आता मी नसणार आहे तर वेळेत जेवत जा. हो स्वीटू, मी जेवेन. ओके. तुझ्या ऑफिसच्या फाईल्स आहेत त्या मी तुझ्या कपाटात ठेवल्या डावीकडे. काही लागलं तर फोन कर. करशील? नाही. I'm fine, Swetu. I'm fine. Okay. Okay. आणि उशीर झाला यायला, मग आता कशाला कोणाला वाढायला त्रास द्या म्हणून जेवायचं नाही असं करू नकोस. ओके. अजून थंड पाणी नको पिऊस, तुला सर्दी होते. माहितीये मला सर्दी होते. पण थंड दूध पी, कारण तू ऑफिसचं काम करायला जागतोस तर तुला ऍसिडिटी होते. मला माहिती. आणि ऐक ना, मावशींना फोन करत जा. ऑफिसमध्ये कितीही बिझी असलास तरी त्या वाट बघत असतात, त्यांना बरं वाटेल. हा आणि तू ऐक ना, मोहित तुझी वाट बघत असेल ना बाहेर. बस हो. बाय. पिटू थांब. ओम भाय. रॉकी, तू इथे काय करतोयस? आपकी वैसे आना पडा मुझे. माझ्यामुळे? पण अरे इट्स ओके, मी हॅन्डल केलं असतं ना सगळं. तुला याची काय गरज होती? वो तो मैं देख ही रहा हूं, आप हॅन्डल तो करी रहे हो. एक तरफ स्वीटू और दूसरी तरफ किधर है वो? काय मला कळलं नाही म्हणजे. पण मला सगळं कळलंय ओम भाई, और मैं छुप नहीं बैठने वाला. आप जो भी कर रहे हो ना अच्छा नहीं कर रहे हो. अरे स्वीटू मेरी बहन है ओंबा, और आपने स्वीटू के साथ तू काय बोलतोस? मी काय केलंय? काय केलंय मी?
स्वीटी को चीट करके वो आप यहाँ पे सोना लूट रहे हो। सोना लूट रहे हो मुझे? ए ये ना ये भोलेपन का नाटक बंद करो। आप स्वीटू से प्यार करते हो ना, मोहब्बत करते हो ना, तो फिर बीच में ये सोना क्यों? रॉकी तू काय बोलतोस, तुझे तुला तरी कळतंय का? आप सोना किधर है? किधर है सोना? हाय उम, हाय हाय हाय। अरे सोना कसा आहेस? मस्त मस्त, सॉरी यार मला खूप उशीर नाही झाला ना। नाही 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 नाही, कसा आहेस तू? मस्त मस्त यार, खूप वर्षांनी भेटतो आणि तू आहेस आता त्याच्या। हॅव्हन्ट चेंज द बिट, पण तू बदललायस बस। हो यार। बर मी तुमची आधी ओळख करून देतो। सोना हा रॉकी हा माझा मित्र, माझा भाऊ, आणि रॉकी हा सोना म्हणजे अनिकेत सोनार हा माझ्या कॉलेजचा मित्र। आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून एकत्र होत, कॉलेजमध्ये आम्ही त्याला सोना सोना म्हणायचो। ओ अच्छा, तो आप सोना हो क्या? भाई सॉरी यार। हॅलो सोना भाई, कैसे हो आप? बढ़िया। अरे आप बैठिए ना, प्लीज प्लीज ना। बस 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 बस। ठीक है ना? हाँ ओम भाई। अरे ओम भाई काय? ओम भाई मुझे ना, मुझे मालूम था आप स्वीटू को कभी धोखा नहीं दोगे। कधीच नाही देणार, पण तुला काय झालंय? कुछ नाही कुछ नाही कुछ नाही। अरे सोना भाई आप कुछ लोगे क्या? नो 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 थँक्स नो थँक्स। रॉकी आम्ही कॉफी घेणार आहे, ऑलरेडी सांगितली आहे, तू तुला काही हवं असेल तर सांग। ओके हां, फिर मैं भी कॉफी लेता हूं। मैं लेके आता हूं। हां हां जा। एनीथिंग सीरियस? ओ ही इज फाइन, आई थिंक ही इज अ बिट हंग्री। बर तर सोना, तुम्हाला जे म्हटला होतास। अरे ये या बस अलत, ए दे साखर दे। अगं दे ना साखर, अगं काय दे ना, गप्पांच्या नादात साखर विसरली वाटत। मुद्रा तुम्ही बसा ना। नाही नाही मी बसत नाही, मी निघतो। अहो असं काय करत? काय झालं? मला काय विचारताय? तुमच्या लेकीला विचारा काय झालं ते। तू काय झालं? आई मी त्यांना असं म्हणाले की ती काय सांगणार, मी सांगतो ना। ती म्हणत होती की हिला माझ्याशी लग्न करायचं नाही। काय? पण अचानक काय झालं? नाही अचानक नाही, लग्न ठरल्यापासून हेच सुरू आहे। तुमची मुलगी सतत काही ना काहीतरी कारण काढून हेच सांगत असते कायम की तिला हे लग्न ठरल्यामुळे कसा त्रास होतोय, किंवा तुमच्या सगळ्यांना, तुमच्या कुटुंबाला कसा त्रास झाला। आत्ता आत्ता बाहेर पण मला ती हेच सांगत होती। बोललीस की नाही तू आत्ता बाहेर मला? का तुम्ही तिला सांगितलं असं काहीतरी बोलायला? मोहित्र काय बोलताय तुम्ही? मी कशाला सांगू तिला? अहो मग हे काय बोलताय सर? मी कधी बोलले हे? तुम्ही असं का बोलताय? म्हणजे मी खोटं बोलतोय? म्हणजे मी खोटा आरडा? तू सतत मला खोट्यात पाडा। मोहित्र मी काय सांगतो तुम्ही माझं ऐका ना प्लीज। नाही मला तसं नाही म्हणायचं सर। तसं नाही तसंच आहे। तू आता बाहेर मला लग्नाबद्दल नाही बोललीस? हो बोलले सर। या बोलली ती? नाही पण आई मी असं नाही म्हणाले की मी लग्न करणार नाही। मी एवढंच म्हणाले की एवढा सगळा खर्च करून लग्न करणं आम्हाला परवडणार नाही। हा त्याचा अर्थ तोच होतो ना स्वीटू। कसं सर? एकूण एकच बघ, आमच्या कुटुंबाला जसं लग्न करून हवंय तसं तुला लग्न करायची इच्छाच नाहीये आणि तुमच्या कुटुंबाला ते परवडणार नाही असंच तू म्हणालीस ना मला बाहेर। एकूण एकच होतो ना सर। मी लग्नाबद्दल कुठे बोलले? मी फक्त खर्चाबद्दल बोलले ना। तू नकार देण्याचा एक वेगळा मार्ग शोधून काढलास एवढंच, एकूण एकच।